ग्रीन चीज हाउस संख्या 32, 32 ऑन द बोर्ड। शेवटचे पांच बॉल शिल्लक आहेत, पहिल्या बॉलवर आला दोन धावा। शॉर्ट पिच बॉल ऑन साइड ला पुल केलाय साहिलच्या डोक्यावरून, हा बॉल ट्रॅव्हल होतो, रन मिळतील 6 आणि षटकार 38। 38 धावा धाव फलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। ओह शॉट सिंगल, जस्ट ओनली सिंगल। शॉर्ट पिच बॉल ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न बघूया, पंचांकडे आशेच्या नजरेने पाहिलंय परंतु नाही, अंपायर कळवतात हा डॉट बॉल आहे। वन बाउंस आय थिंक वॉर्निंग या सुद्धा ठिकाणी दिली जाऊ शकते आणि दिली गेली। अजूनही दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे, धावसंख्या 39। ओ यावेळेस बॉडीचा वेध घेतला, डायरेक्टली रनआउटची शक्यता आहे परंतु बॅट्समन सेफ आहे। 40 रन आतापर्यंत झाला स्कोर कार्ड वरती, अजूनही शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे। 3 ओव्हरची मॅच, अजून 3 मॅच खेळायच्या आहेत, 3-3 ओव्हरच्या मॅच पूर्ण कशा होणार याचा आता आम्ही विचार करतोय, तर लवकर लवकर कराल तर आम्ही पूर्ण करू शकतो। याच दरम्यान पोलादपूर तालुका नायक मराठा समाजचे मुंबई विभाग अध्यक्ष सन्माननीय श्री के साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले आणि खास गावावरून ते या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत, त्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। सनी विचारे सुद्धा त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। लास्ट बॉल ऑफ द इनिंग, ओ या यॉर्कर लाईनचा बॉल होता हा, या बॉलला इथे दुसऱ्या रनसाठी कॉल दिला गेला आणि दुसरी रन पूर्ण होण्या अगोदर इथे बॅट्समन होणार बाद। 41 धावाधाव फलकावरती 42 टार्गेट, 3 ओव्हर मधलं आतापर्यंतच सर्वाधिक टार्गेट उभं झालंय, आता या ठिकाणी खूप मोठं आव्हान असणार आहे। चला टॉस साठी या अमित गाडगे, टॉस साठी अनाऊन्स करा प्लीज। टॉस झालाय, येस ओके, थँक्यू व्हेरी मच। सन्मान्य लहू उतेकर साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान आपण नवायचं, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सन्मान्य लहू उतेकर साहेब या आपण। बेचाळीस धावांचं टार्गेट आहे, तत्पूर्वी आपण लास्टला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही या ठिकाणी देतो आणि मागच्या सामन्याचा हिरो ठरलाय चांभारगणी बुद्रुक टीमचा प्रशांत मॅन ऑफ द मॅच। प्रशांत या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावरती। प्रशांत
तर प्रशांतला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय व्यासपीठावरती आमच्या. रिपीट शॉर्ट ऑफ लेग डिलिव्हरी ऑन साइडला खेळलाय, ज्या ठिकाणी फिल्डर आहे गॅप मध्ये त्याच ठिकाणी हा बॉल ट्रॅव्हल होतोय सिंगल सोबत. या मॅच मध्ये दोन्ही टीम आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी तयार झालेत. संदीप आणि कौशिक ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. कौशिकच्या बॅटमधून आली आहे सिंगल आणि आता स्ट्राईकवर आहे संदीप. लेफ्ट आर्म राउंड द विकेट शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी समोर खेळला डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन लॉंग ऑफच्या वरून हा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिला चौकार चार रन. बॉल थांबायला तयार नाहीये. इतका वेळ जर बॅट्समॅनला मिळत असेल तर निश्चितपणे त्यावरती आघात केला जाणारच. यावेळचा बॉल वेगवान होता परंतु पाहूया पंच दर्शवतात हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळते टीम अकाउंट मध्ये. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळते सहा रन. टार्गेट आहे या मॅच मध्ये 42 धावांचं, त्यातील सहा पूर्ण झालेत. यावेळचा बॉल सुरेख गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते डॉट बॉल. याच दरम्यान व्यासपीठावरती नुकतं ज्यांचं आगमन होते असे सन्माननीय बालकृष्ण महाराज उतेकर साहेबांचा मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय कार्याध्यक्ष चषक 2022 मध्ये. त्याचबरोबर सन्माननीय सुरेशजी उतेकर साहेब शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी ऑन साइड ला खेळला स्क्वेअर लेग ला फिल्डर पोहोचण्यापूर्वी बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे इट्स अ फोर अगेन. बॅक टू बॅक दोन चौकार आता मात्र इथे बॅट्समन संदीपच्या बॅट मधून आलेत. खूप चांगला खेळ संदीपने आपल्या टीम साठी दाखवला. अजूनही दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हर मधला. वेळ वाया घालवू नका तुम्ही. एक सक्त सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय की वेळ आपण वाया घालवू नका. स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी डोंबिवलीहून दीपकजी उतेकर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय कार्याध्यक्ष चषक 2022 मध्ये. विनंती आहे की आसनस्थ वा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक सिंगल रन या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 10 शेवटचा बॉल यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय अगदी पॉइंटला ज्या ठिकाणी फिल्डर उभा आहे. धावसंख्या 12 ओव्हरची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 12. आता 12 बॉल मध्ये 30 रनची आवश्यकता आहे. सन्माननीय शशिकांत जी उतेकर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. याच दरम्यान आपण पाहतो अनेक मान्यवर मंडळी या स्पर्धेस भेट देताना आपल्याला पाहायला मिळतात. कांगोरीगड माजी विद्यार्थी संघटनेचे संघटना प्रमुख सन्माननीय संभाजी पार्टे साहेब, अध्यक्ष गणेशजी मालुसरे, त्याचबरोबर कार्याध्यक्ष संत किशोरजी शिंदे, सरचिटणीस सचिनजी उतेकर, खजिनदार मोतीरामजी उतेकर आणि कांगोरीगड माजी विद्यार्थी संघटनेचे सन्माननीय प्रमोदजी उतेकर आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज ज्या आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात असे सन्माननीय संदीप भाऊ चव्हाण पिट्याभाऊ
यांचा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। सन्माननीय दीपक चिवटेकर साहेब, बॉल शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी ऑन साइड ला पुल केला, पुल पावरफुल एंड इट्स गुड फॉर द सक्सेसफुल। सहा रन टीम ची धाव संख्या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली 19, 19 रन्स ऑन द बोर्ड। मॅच ची जवळ जवळ हवा आपल्या बाजूने टर्न करण्याचा तो प्रयत्न करतोय। आता येणार आहे 9 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती मात्र ओ हो सुपर बैक टू बैक टू इन अ रो सलग चा दुसरा षटकार। बॉलर संदेश वरती चढवलाय हल्ला आणि या हल्ल्याने मात्र या मॅच ची सगळी समीकरण आता मात्र फिरवून टाकली आहेत। 25 धावा धाव फलकावरती आहेत आतापर्यंत, 17 धावांची गरज। आठ बॉल 17, दोन डॉट बॉल जर आले तर या मॅच मध्ये खूप मोठी रंगत पाहायला मिळणार आहे। ओ यावेळेस हा बॉल मिसफील्ड झाला, स्कोर लेगला फिल्डर नाहीये आणि इथे काय घडलंय पाहूया। दोन 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 जस्ट ओनली टू दोन रन आहेत। 7 बॉल 15, 7 बॉल 15 ची आवश्यकता आहे। शेवटचा बॉल अंतिम अखेरचा चेंडू, त्याला काय करा। ओ या बॉलची प्रतीक्षा होती, आता तो बॉल रिलीज झाला बॉलरच्या हातातून। संदेश 6 बॉल 14, त्याला घाई करा, अजून मॅच खेळायच्या 3 मॅच आहेत अजून। शेवटचा षटक हाताळण्यासाठी विनोदने या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली आहे। टीमचा हा करता धरता आहे, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट म्हटलं जातं, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जबाबदारी हाताळणारा व्यक्ती। शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, दोन फिल्डर आलेत कॅच पकडण्यासाठी परंतु बॉल जाणार डिक्लेअर मध्ये 1 रन। 5 बॉल 13, पाच बॉल 13 रनची अजूनही आवश्यकता आहे इथे जिंकण्यासाठी। दोन्ही टीम आपापल्या प्रतिष्ठेसाठी लढतीय। ओ यावेळेस ऑन ड्राईव्हचा फटका आहे, रनआउटला चान्स होता होता, आता मात्र इथे काय घडलंय सिंगल। 4 बॉल 12, दोन षटकार तुम्हाला फायनलमध्ये जाण्यापासून कोणी रोकू शकत नाहीये। त्याला घाई करा, यावेळचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न आहे, लॉंग ऑफ मध्ये बॉल जातोय, 1 रन पूर्ण, दुसऱ्या रनसाठी कॉल दिला जाणार नाहीये। जर ही मॅच या ठिकाणी संदीपने जिंकून दिली
संदीप आणि कौशिकने जिंकून दिली तर किशोर शिंदे यांच्याकडून 500 रुपये मॅच जिंकून द्या, 500 रुपये घेऊन जावा. परंतु आताच्या घडीला सगळी समीकरण पलटली आहेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला आहे, बॉल हवे मध्ये, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे. सुरेख झेल त्या ठिकाणी मात्र टिपला गेला. ही कॅच नाही, मॅच पकडली आहे आणि या मॅच मध्ये पुनरागमन झालंय. आपल्याला पाहायला मिळेल ऍक्शन रिप्ले मध्ये. सुपर स्पोर्ट्सच्या कॅमेरामनने टिपली ती कॅमेरामध्ये दृश्य. पुन्हा एकदा पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलंय या अगोदरच्या बॉलवर. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि इथे विनोद वेगाने चेंडूवरती आले आणि कॅच पकडली आहे. किशोरच्या हातामध्ये ती कॅच. दोन बॉल 12 रनची 11. ओ यावेळचा बॉल हा डॉट बॉल नाहीये, हा फायनल मध्ये पोहोचण्याचा संकेत आहे. सांभाळी संघाने रेडी राहायचंय, लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. लवूस आपले बॅट्समन तयार ठेवा. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला आहे आणि चरई असंघ जाऊन पोहोचला आहे. कार्याध्यक्ष चषक 2022 च्या फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ. कॉंग्रॅच्युलेशन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. आणि याच दरम्यान या स्पर्धेसाठी संपूर्ण मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेत असे सन्माननीय संदीप भाऊ चव्हाण पिट्या भाऊ यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत करतोय. त्याचबरोबर ठाणेचे उद्योजक सन्माननीय वसंत तात्या मोरे सुद्धा या ठिकाणी मात्र उपस्थित होते, त्यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. वसंतजी या आपण, आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याला लवकर बॅट्समन पाठवा लवकर.